सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यानं भाजप आणि सेनेच्या स्वतंत्र बैठका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. उद्या 11:30 शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर होणार आहे, तर सलग दुसऱ्या दिवशी आज भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे. भाजप शिवसेना सत्ता संघर्ष यावर पुन्हा एकदा आज चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, भाजपच्या कोर कमिटीच्या सलग दुसऱ्या दिवशी बैठक सुरू आहे, काय या सगळ्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये जो पेच निर्माण झालाय त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक आहे, काय काय विषयात बैठक घेतली? संदीप, आताच ही कोर कमिटीची बैठक संपलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे कोणी ज्येष्ठ नेते कालच्या प्रमाणेच आज येऊन पुन्हा प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागेल. आज कारण पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि सेनेचे नेते एकत्रित दिसले होते आणि आज आपत्कालीन जी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे अवकाळी पावसामुळे त्यावर ते हे नेते प्रतिक्रिया देत का हे पाहावं लागेल. इतके दिवस खरं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही संवाद नव्हता, आता मात्र हे नेते एकत्र येताना दिसत आहेत. हे काहीतरी सत्ता स्थापनेच्या दृष्टीनेचं पहिलं महत्वाचं चिन्ह आहे का हे देखील पाहावं लागेल. आता कोर कमिटीची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीत देखील या दोन्ही पक्षांच्या संबंधाबद्दल चर्चा झाली आहे आणि सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बैठक आहे. आता बघूयात की नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देत आहेत. संदीप, नेमकं बैठकीत काय झालं याचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. बघूया पुढची बातमी. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेतली. सरकारनं सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 25,000 मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आपण बैठकीला उपस्थित असल्याचं यावेळी सेनेच्या नेत्यांनी आवर्जून सांगितलं. आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे शिवसेनेच्या वतीने जी मागणी केली, आता रामदास कदम साहेबांनी सांगितलेलं आहे की 25,000 हेक्टरी हे ताबडतोब त्यांना दिले पाहिजे सरसकट, त्याच्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा ठेवता का. कोर कमिटीच्या बैठकीचा सलग दुसरा दिवस आहे, काय नेमकी चर्चा झाली आहे? प्रस्ताव आला का सेनेचा आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत? आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत साधारणतः राज्याच्या अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या प्रश्नाच्या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या संकट समयी राज्य शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी गावस्तरावर योग्य पद्धतीने व्हावी या दृष्टीने चर्चा झाली. गावागावामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गावस्तरावर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहत राज्य सरकारने केलेले निर्णयावर त्याची अंमलबजावणी ही शतप्रतिशत व्हावी व शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सोबतच भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश अध्यक्षाच्या निवडीच्या कार्यक्रमाची तारीख व त्याच्या नियोजनावर चर्चा झाली. साधारणतः 31 डिसेंबरच्या अगोदर नवीन प्रदेश अध्यक्ष व त्याची निवड या दृष्टीने मंडळ अध्यक्ष, जिल्हास्तरावरील संघटनेचा निवडणुकीचा कार्यक्रम व बूथ स्तरावर
बूथ कमिटीची निवड साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत 91,370 बूथ या बूथचा अध्यक्ष व त्याची निवड होईल। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने 65 जिल्हे भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक आहे। या 65 जिल्ह्याच्या अध्यक्षांची निवड आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात कोर कमिटीमध्ये निर्णय झालाय। भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विस्तार हा सर्वव्यापी व्हावा या दृष्टीने तरुण महिला अनुसूचित जाती जमाती वंचित दुर्बल विविध जातींना प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भातही अतिशय सूक्ष्मपणे संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या तयारीचं नियोजन करण्यात आलं आहे। साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची असून 31 डिसेंबरच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षाची निवड होईल। शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यासाठी पूर्ण शक्तीनी गावस्तरापर्यंत काम करावं या संदर्भामध्ये कोर कमिटीने निर्णय केला असून महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा गावस्तरावर लोकांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। आपल्याला काही विचारायचं असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्र पक्षाचा जनादेश आला आहे। पहिल्या दिवशीपासून या जनादेशाचा सन्मानच व्हावा ही आग्रही भूमिका भारतीय जनता पार्टीने एकदा नव्हे अनेकदा व्यक्त केली आहे। आपण बघतोय भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलतायत आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे। यामध्ये प्रदेशाध्यक्ष निवडीच्या बाबतची चर्चा असेल, बूथ प्रमुख जे बूथ अध्यक्ष आहेत त्यांच्या निवडीसंदर्भात चर्चा झाल्या सुद्धा कळत आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन आणि मदत करण्यासाठीच आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडेल। याशिवाय आमच्या मनामध्ये दुसरा विचार कोणताही नाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही उद्या मी आणि चंद्रकांत दादा राज्यपाल महोदयांना भेटायला जातो आहे। किती वाजता भेटणार वेळ त्यांच्याकडून आल्यानंतर ठर मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की कोणत्याही क्षणी गोड बातमी तुम्हाला येऊ शकते। सरकार महायुतीचंच होईल, महाराष्ट्रात कोणीही चिंता करण्याचं कारण नाही। सरकार बनेगी तो महायुती की ही बनेगी। कोई कितना भी सोच ले, कोई कितना भी चिंता करे, सरकार सिर्फ महायुती की बनेगी। उद्या आम्ही राज्यपालांना या संदर्भात काही माहिती देण्यासाठी प्रदेश अध्यक्ष बदलणार आहे हा विषयच उपस्थित होत नाही आहे। नवीन प्रदेश अध्यक्ष याचा अर्थ डिसेंबर मध्ये ही मुदत संपत आहे। आता नवीन प्रदेश अध्यक्ष की चंद्रकांत दादांना एक्सटेन्शन हा नंतरचा निर्णय आहे। हा संघटनात्मक निर्णय आहे, हा देशभराचा कार्यक्रम आहे आणि देशभरामध्ये पुनर्नियुक्ती होऊ शकते हा तर
पक्ष नंतर निर्णय करेल. आता आमच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या कोअर टीमची मी माहिती आपल्याकडे. ऐसा है, हमने बार बार कहा है कि महाराष्ट्र का जनादेश ये महायुति के साथ है. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई और मित्र पार्टियों ने साथ मिलकर चुनाव लड़ा है. चांदा से बांदा तक और मुंगंटीवार से दीपक केसरकर तक सबके मतदार संघ के प्रचार बोर्ड पे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआई और मित्र पार्टी के उम्मीदवार के नाते हमने जनता को वोट मांगे हैं. हमने जनता को वोट मांगते समय महायुति के लिए जनादेश मांगा है. हम जनता के इस मत रूपी आशीर्वाद का सम्मान करते हुए पहले दिन से हमने किसी और के साथ जाने के बारे में कभी सोचा भी नहीं. हमारा हर कदम ये महायुति की सरकार बने इसके लिए ही आगे बढ़ा है. हमारे कदम में कभी भी आपने कोई गलत दिशा सोची नहीं, देखी नहीं. और जैसा मैंने कहा, आप कृपया मुझे विश्लेषण मत पूछिए, क्योंकि सरकार हम बनाने जा रहे हैं और कुछ बातों की मिठास ये कायम रखनी है. तो जब सरकार बनेगी उस दिन आपको सारा विश्लेषण मिल जाएगा. कुछ बातों के लिए आप थोड़ी सी राह देखिए, संयम रखिए. आपको फार्मूला भी मिलेगा, फार्मूला भी दिखेगा, फार्मूला भी बताया जाएगा. अभी जो परिस्थिति है उस परिस्थिति को हम राज्यपाल महोदय को हम समय मांग रहे हैं. और कल हम चंद्रकांत दादा के नेतृत्व में हम पार्टी के कुछ वरिष्ठ लोग हम राज्यपाल महोदय से चर्चा करने वाले हैं. अब चर्चा कौन से विषय पे होगी इसकी चिंता आप मत करिए, हम चर्चा करने के बाद आपको अवगत कराएंगे. बातें कल आपको पता चलेगी. अभी संगठनात्मक चुनाव के और हमारा ध्यान है. हम जो जा रहे वो सीएम साहब के प्रतिनिधि बन के ही जा रहे हैं, उनका उनके मंजूरी से ही जा रहे हैं. आपण बघितलं कोर कमिटीच्या भाजपच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवारांनी एक महत्त्वाची माहिती दिली, आम्ही सरकार बनवणार आहोत आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे. कुणीही कितीही चर्चा करू देत, कुणीही कितीही चिंता करू देत, पण सरकार मात्र महायुतीचंच येणार आहे. राज्यपालांना उद्या भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटणार आहेत. राज्यपालांना का भेटतोय ते लवकरच सांगू असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, काही गोष्टींसाठी वाट बघावी लागेल आणि मग तुम्हाला गोड बातमी लवकरच कळेल असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणालेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की कुठंतरी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत बोलणी सुरू आहेत का असं सुद्धा या सगळ्यातून बाहेर येत आहे. कुणीही कितीही चर्चा करो, सरकार मात्र महायुतीचंच बनणार असल्याचा उच्चार जो आहे, वक्तव्य जे आहे, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आता काय नेमकं होतं आहे आज दिवसभरामध्ये आणि उद्या दिवसभरामध्ये ते बघावं लागणार आहे. शिवसेना आणि भाजपची भाजपचं मनोमिलन होत आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, आपण बघतो की अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. निश्चितपणे यातला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे उद्या चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे साधारणतः सकाळी 10:30 राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपालांशी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा होईल असं जरी म्हटलं जात असलं तरी सत्ता स्थापनच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते.
त्यांना आम्ही सातत्याने विचारले की शिवसेनेचे नेते यावेळी त्यांच्यासोबत असणार आहेत का, त्यावर ते म्हणाले की त्यावेळेस त्यांनी खरं तर खुलासेवर काही सांगितलं नाही, पण तुम्हाला निश्चितपणे चांगली गोड बातमी मिळेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात काही संवाद झालेला आहे का, आणि उद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे नेतेही राज्यपालांना भेटायला जाईल का जातील का हे पाहावं लागेल. पण तुर्तास तरी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे उद्या सकाळी 10:30 सुमारास राज्यपालांची भेट घ्यायला जाणार आहेत, आणि राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाची घडामोड असंच सगळं बघावं लागेल. अगदी विवेक, या सगळ्यामध्ये कुठंतरी एक गोड बातमी म्हणतायत, म्हणजेच उद्या 10:30 सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या सोबत शिवसेनेचे सुद्धा मंत्री असतील का, शिवसेनेचे प्रमुख नेते असतील का? याविषयी त्यांनी स्पष्ट कोणतीही माहिती दिलेली नाहीये, तरी देखील ते सातत्याने म्हणतायत की तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल. त्यांनी त्याचा इन्कार देखील केलेला नाहीये, हे देखील महत्वाचं आहे. संदीप, शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत येणार आहेत का हे वारंवार विचारल्यानंतर त्यांनी नाही असं स्पष्ट उत्तर देखील दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे शिवसेनेचे नेते उद्या जातात की नाही हे बघावं लागेल. पण निश्चितपणे सत्ता स्थापना नेमकी कधी होणार याच्याविषयी राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद नाही असं चित्र निर्माण झालं होतं. आज मात्र अवकाळी पावसाच्या निमित्ताने जी बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळेस हे दोन्ही पक्षाचे मंत्री एकत्र आले होते, आणि आपल्याला अशी माहिती कळते की या दरम्यान बैठकीच्या पूर्वी आणि बैठकीच्या नंतरही या दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांदरम्यान अतिशय चांगलं गप्पा झालं, चांगलं बोलणं झालं, आणि त्याच्यामुळे सूचना असं मानलं जातं की कदाचित हे दोन्ही पक्षातले नेते एकत्र येतील आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने काही पावलं पडतील अशी अपेक्षा आहे. अगदी विवेक, आणि त्यामुळे आता उद्याचा दिवस खरं तर अतिशय महत्वाचा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. वाशिमची बातमी आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. तसंच कांचन नदीच्या पुरामुळे सुद्धा शेकडो हेक्टर जमीन बाधित झाली आहे. पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून माती वाहून गेल्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. पिंपरी सरहदसह इतर 4 ते 5 गावांच्या हद्दीत येणाऱ्या नदीकाठची शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असून सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पुरामुळे नदीकाठच्या शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं जमिनीचा पोत घसरलाय. पूर ओसरून 4 दिवस उलटले तरी शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे. शेतकऱ्याची अतोनात नुकसान झालेले आहे, तरी कृपया शेतकऱ्याच्या तुरी खडून गेल्या, सोयाबीनच्या सुड्या भिजल्या, सुड्या वाहून गेल्या, तरी सर्वे करून ताबडतोब शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. सरकारला एकच विनंती आहे की जमीन आता नदीकाठची वाहून गेलेली आहे, पाऊस जास्ती झालेला आहे, आता या शेतकऱ्यांना कसं करायचं, याची नुकसान लवकरात लवकर भरपाई करून घ्यावी. या परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मायबाप शासनाला कळकळीची विनंती आहे, या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी तसा पीक नुकसान भरपाई तातडीनं देण्यात यावी ही कळकळीची विनंती. आपण बघितलं वाशिम मधला शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पण बस मात्र जळून खाक झाली. आगीचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ आज सकाळी अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणारी मारुती सुझुकी बलेनो गाडी अतिवेगामुळे उलटली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.